नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक गृहपाठ करायचा आहे। गृहपाठ असा आहे की तुम्ही काय करायचं आहे, ए बी सी डी तुम्हाला येते बरोबर की नाही, तर ती ए बी सी डी तुम्ही वहीवर लिहायची आहे। लिहिताना व्यवस्थित सुटसुटीत आणि पाच पाचचे गट पाडून लिहायची आहे। ठीक आहे, आपण इथे लिहूया। ठीक आहे, ए बी सी डी मी लिहिते बघा, ए बी सी डी मी मोबाईलच्या स्क्रीनवर लिहिते आहे म्हणून मला वेळ लागतो आहे, तुम्ही व्यवस्थित लिहा। एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि हा झेड सेपरेट, अशी ए बी सी डीची किती अक्षर आहेत, 26 अक्षर आहेत। ठीक आहे, आता काय करायचं, तुम्हाला या अक्षरांना आपल्याला आता एकपासून ते 26 नंबर द्यायचे आहेत। हां, ठीक आहे, लक्षात घ्या। तुम्हाला आता मी ह्या पेनाने लिहिलं, आता मी नंबर देते आहे। बघा, डोक्यावर नंबर दिले तरी चालतील। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26। ठीक आहे, आता 1 to 26 अल्फाबेट आहेत म्हणून 26 नंबर तुम्ही दिलेत। याला उलटे पण तुम्ही नंबर देऊ शकता। उलटे म्हणजे कसे, तर आता इथे लक्षात घ्या। आता इथे आपल्याला 1 to 26 आपण सिरियली गेलो, आता आपण उलटे जायचं आहे। म्हणजे काय, झेडला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 असे काय करायचे आहेत, नंबर द्यायचे आहेत। माझं काय चुकलं आहे का, बघा एखादा राहिला आहे का, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26। आता असे नंबर देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं स्पेलिंग लिहायचं आहे। हां, आता समजा आपण स्पेलिंग घेऊया, आपल्या कोणत्या तरी एका वर्गमित्राचं स्पेलिंग घेऊया। आपण स्पेलिंग घेऊया सोपं आमिरचं, आ मी र। ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या नावाचं स्पेलिंग लिहायचं इथे। आणि आता आमिर याच्यात गंमत काय करायची आहे, तर ए किती नंबरला आहे, 1 नंबरला, एम किती नंबरला आहे, 15, एम नंबरला किती आहे असं सरळ गेलं तर 13, आय किती नंबरला आहे सरळ गेलं तर 9 नंबरला, आणि आर किती नंबरला आहे असं सरळ गेलं तर 17 नंबरला। म्हणजे आमिरचं स्पेलिंग जर ए बी सी डीतलं आमिरचं स्पेलिंग जर आपल्याला या पद्धतीने लिहायचं असेल तर काय होईल, 1, 13, 9, 17। आणि जर उलट लिहायचं असेल तर काय होईल, बघा मग उलट लिहिताना एचा नंबर काय आहे, आता उलटे एकपासून मोजले ग्रीन रंगातले, तर एचा नंबर आहे 26, एमचा नंबर काय आहे बघा, एमचा नंबर आहे 14, आयचा नंबर काय आहे बघा, आय आहे 18 नंबरला, आणि आर किती नंबरला आहे, आर आहे 9 नंबरला। म्हणजे कोडिंगची जी भाषा असते काही वेळेला सैन्यामध्ये किंवा गुप्त भाषा ह्याला म्हणतात, ती मोजली जाते, लिहिली जाते। आणि स्कॉलरशिपलासुद्धा तुम्हाला प्रश्न असतात की ए असे ए बी सी डी दिलेली आहे, तर समजा 1, 13, 9, 17 म्हणजे कोणतं अक्षर होईल,
किंवा झेड पासून एक पर्यंत गेलो तर 26 14 8 7 या नावा या अक्षराचं कोणता शब्द बनेल, अशा पद्धतीने स्कॉलरशिपला प्रश्न असतात. आपल्याला गंमत म्हणून खेळ म्हणून हे खेळायचं आहे, आलं लक्षात, आणि ह्याचा सराव पण करायचा आहे. आता हे शिकून घ्या, समजून घ्या, काय अडचण असेल तर मला विचारा. आणि ह्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमच्या ताईचं, दादाचं, मम्मीचं, पप्पाचं, फ्रेंडचं असं मला नावं लिहून दाखवा की मॅडम आम्हा एपासून झेडपर्यंत लिहिलं तर हे अक्षर अंकांपासून माझं नाव बनेल, आणि झेडपासून एपर्यंत उलटं आलं तर माझं नाव अशा अक्षरांनी बनेल. अशी किती तुम्ही स्पेलिंग किंवा नावं, कमीत कमी 10 नावं मला, म्हणजे त्याचं नावाचं स्पेलिंग लिहा आणि त्या स्पेलिंगचा, त्या स्पेलिंगमधल्या अक्षरांचा इथे दिलेल्या त्या पद्धतीने क्रम लिहा. बघूया तुम्हाला कसं कसं येतं आहे, छान मजा करा. आणि अभ्यासाचा आणि गमतीचा हा एक खेळ खेळा. कोण लवकर करत आहे, कोण विनर होत आहे, किंवा अक्षरं दिली तर नाव ओळखा, नाव दिलं तर अक्षर लिहा, उलट कसं सुलट कसं, असा मस्तपैकी खेळ खेळा आणि शिष्यवृत्तीचा सराव करा. लवकर लवकर बघा, करा आणि व्हिडिओ बघून समजून घ्या. आणि 10 नावांचं अक्षरं, नावं असा फोटो मला लवकर लवकर पाठवा. आणि ग्रुपवर पाठवल्यावर सगळेजणं तुमचा अभ्यास आहे हा चेक करणार आहेत, त्यामुळे तो तपासून व्यवस्थित करून मगच फोटो पाठवा, ठीक आहे? चलो, रेडी स्टोरी गो. मी तुमच्या फोटोंची वाट बघते, पण फोटो कसे, स्पेलिंग, त्याला दिलेला नंबर, उलट आणि सुलट, ओके, जरूर करा.